हेलो एवरीवन, टुडे वी आर गोइंग टू लर्न फिफ्थ स्टैंडर्ड सब्जेक्ट इंग्लिश यूनिट 5। आवर टॉपिक इज आवर सोलर सिस्टम। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी इंग्रजी विषयातील युनिट 5 यामध्ये आवर सोलर सिस्टम आपली सूर्यमाला या घटकाविषयीची माहिती पाहणार आहोत। हा घटक तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 72 आणि 73 वरती दिलेला आहे। लिसन, लर्न अँड प्रेझेंट। ऐका, शिका आणि सादर करा। हॅलो फ्रेंड्स, यू सी मी इन द स्काय एव्हरी डे। नमस्कार दोस्तांनो, तुम्ही मला दर दिवशी आकाशात पाहता। यू से दॅट आय राईज इन द ईस्ट अँड सेट इन द वेस्ट। मी पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो असे तुम्ही म्हणता। डिड यू गेस हू आय एम? मी कोण आहे ते तुम्ही ओळखाल का? येस, दॅट्स राईट, आय एम द सन। होय, अगदी बरोबर, मी सूर्य आहे। ॲक्च्युली आय ॲम अ स्टार लाईक अदर स्टार्स यू सी ॲट नाईट। खरे म्हणजे रात्री तुम्ही इतर तारे पाहता त्यांच्यासारखाच मी देखील एक तारा आहे। बट आय ॲम क्लोज टू द अर्थ। परंतु मी पृथ्वीच्या बऱ्याच जवळ आहे। दॅट इज वाय आय लुक सो बिग अँड ब्राईट। म्हणूनच मी एवढा मोठा आणि प्रकाशमान दिसतो। आय गिव द अर्थ हीट अँड लाईट। मी पृथ्वीला उष्णता आणि प्रकाश देतो। अँड रिमेंबर, आय डोंट गो राऊंड द अर्थ गोज राऊंड मी। आणि लक्षात ठेवा, मी पृथ्वीभोवती फिरत नाही, पृथ्वी माझ्या भोवती फिरते। लेट्स सी नेक्स्ट पॅराग्राफ। हॅलो एव्हरीबडी, आय एम द अर्थ। नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो, मी पृथ्वी आहे। आय एम अ प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम। मी सूर्यमालेतील एक ग्रह आहे। आय एम द थर्ड प्लॅनेट फ्रॉम द सन। मी सूर्यापासूनचा तिसरा ग्रह आहे। आय स्पिन अराउंड माय सेल्फ ऑल द टाइम। मी नेहमी स्वतःभोवती फिरते। ॲट द सेम टाइम आय गो राऊंड द सन। त्याच वेळी मी सूर्याभोवती फिरते। आय टेक वन इयर टू गो राऊंड द सन। मला सूर्याभोवती फिरण्यासाठी एक वर्षाचा वेळ लागतो। मच ऑफ द माय सरफेस इज कवर्ड विथ वॉटर। माझ्या पृष्ठभागाचा खूपसा भाग पाण्याने व्यापला आहे। इफ यू सी लुक ॲट मी फ्रॉम स्पेस आय अपियर ब्ल्यू इन कलर। तुम्ही माझ्याकडे अवकाशातून पाहिले तर माझा रंग निळा दिसतो। दॅट इज व्हाय सम पीपल कॉल मी द ब्लू प्लॅनेट। म्हणूनच काही लोक मला निळाग्रह असे देखील म्हणतात। देअर इज अन एनवलप ऑफ एअर अराउंड मी। माझ्याभोवती हवेचे आच्छादन आहे। टुडे आय एम द ओनली होम ऑफ प्लॅनेट्स, ॲनिमल्स अँड ह्युमन बीइंग्ज। आज वनस्पती, प्राणी आणि मानव यांचे घर असलेला फक्त मीच एक ग्रह आहे। नाऊ वी सी नेक्स्ट पार्ट ऑफ अवर सोलर सिस्टीम। हॅलो पीपल ऑन अर्थ, आय ॲम युअर क्लोजेस्ट नेबर। हॅलो पृथ्वीवरील लोकांनो, मी तुमचा सर्वात जवळचा शेजारी आहे। आय गो राऊंड अँड राऊंड द अर्थ। आय गो राऊंड अँड राऊंड द अर्थ। मी पृथ्वीभोवती गोल गोल फिरतो। फ्रॉम द अर्थ यू ऑलवेज सी ओनली वन साइड ऑफ मी।
पृथ्वीवरून तुम्ही माझी फक्त एकच बाजू पाहू शकता. यू नेवर सी द अदर साइड ऑर अदर हाफ ऑफ मी. तुम्ही माझी दुसरी बाजू किंवा दुसरा अर्धगोल केव्हाच पाहू शकत नाही. पीपल ऑन अर्थ लव मी. पृथ्वीवरील लोक माझ्यावर खूप प्रेम करतात. दे राईट स्टोरीज अँड पोएम्स अबाउट मी. ते माझ्याविषयी कथा आणि कविता लिहितात. दे सेंड स्पेसक्राफ्ट्स टू स्टडी मी फ्रॉम क्लोज. ते माझा जवळून अभ्यास करण्याकरता अवकाशयाने पाठवतात. डू यू नो टू ॲस्ट्रॉनॉट्स फ्रॉम अर्थ लँडेड ऑन मी वन्स. पृथ्वीवरील दोन अंतराळवीर एकदा माझ्या भूमीवर उतरले हे तुम्हाला माहीत आहे का? मे बी सम डे अदर पीपल ऑन अर्थ विल ऑल्सो कम टू व्हिजिट मी. कदाचित एखाद्या दिवशी पृथ्वीवरील दुसरे लोक देखील मला भेटायला येतील. आय एम द मून. मी चंद्र आहे. स्टुडंट्स, नाउ वी सी सम इंग्लिश वर्ड्स इन दिस टॉपिक अँड देअर मीनिंग इन मराठी. विद्यार्थी मित्रांनो, पाठात आलेल्या काही इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ पाहूयात. राइज मीन्स उगवणे. सेट मीन्स मावळणे. गेस मीन्स अंदाज करणे. ॲक्च्युली मीन्स खरे पाहता किंवा प्रत्यक्षात. क्लोज मीन्स जवळ. अर्थ मीन्स पृथ्वी. हीट मीन्स उष्णता. प्लॅनेट मीन्स अवकाशातील ग्रह. सोलर सिस्टीम मीन्स सूर्यमाला. स्पिन मीन्स गोल फिरतो. सरफेस मीन्स पृष्ठभाग. कवर्ड मीन्स आच्छादने. स्पेस मीन्स अवकाश किंवा अंतराळ. अपियर मीन्स वाटतो किंवा दिसतो. इन्व्हलप्स मीन्स आच्छादन. ह्युमन बीइंग्स मीन्स मानव. क्लोजेस्ट मीन्स सर्वात जवळचा. हाफ मीन्स अर्धा. स्पेसक्राफ्ट्स मीन्स अंतराळयाने किंवा अंतरिक्षयाने. ॲस्ट्रॉनॉट्स मीन्स अंतराळवीर किंवा अवकाशयात्री. लँडेड मीन्स जमिनीवर उतरले. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सोबतच माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.